स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीबाबत म्हणजेच जे डिपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज चेडूमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद ठिकाणी परिषद तारीखबाबत महत्त्वाची अपडेट आले आहे मोठ्या ठिकाणी घोषणा करण्यात आले त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज चोडूमध्ये बघणार आहोत खूप साऱ्या दिवसांपासून जवळजवळ मित्रांनो खूप साऱ्या वर्षांपासून दोन एकोणीस साली तुम्ही जिल्हा परिषद भरतीमध्ये फॉर्म भरला आहे पण त्याची एक्झाम देखील घ्या आलेली नाही आहे आता फायनली मित्र तुमची डिगिणी एक्झाम होणार आहे तर त्या संबंधात सर्वात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी आठवडमध्ये प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओलाच लाईक करून द्या कारण तुम्हाला सर्व मिळणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला तस क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून जिल्हा परिषद भरतीबाबत कोणतीही नवीन अपबेट मिसळणार नाही आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या ललबटनमध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टेजमेंट येईल संपूर्ण पी आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असतात जर तुम्हाला जॉईन व्हायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सनं तुम्हाला लिंक दिलेली आहे आता आपण पूर्णपणे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक आलो आहे त्या प्रॉपरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वा सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो आपल्या टिकीने व्हॉट्सअप ग्रुप तयार केलं आहे जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप लेखी जॉईन व्हायची असेल तर तुम्हाला एक्याण्णव छप्पन सत्तर अठ्ठ्याण्णव जुना आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नंबर ह्या नावा तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला या नंबरवरती अशा प्रक्रियिकेने हा मेसेज पाठवायचा आहे तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप लेखी जॉईन करून घेतलं जाणार आहे जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रक्रियिकेने हा मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप बुल जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टेटमेटेल संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे जर तुम्हाला जॉईन पाहिजे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा तुम्हाला फ्रीमध्ये व्हॉट्सअप बुलेखून जॉईन करून घेता येणार आहे आणि विदेंद्रो त्या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ते टप्प्याला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण डाऊट तुम्ही विचारू शकता कारण आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना आपला व्हॉट्सअप नंबर असेल त्यांनी हा नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा तुमचे डाऊट त्या ठिकाणी टाईप करून पाठवा तुम्हाला क्वीिक्लिअर तरीकेन मिळणार आहे आणि सर्व प्रश्न तुमच्या सॉल्व करून दिले जातील प्लसमध्ये संपूर्ण स्टडी मेटर संपूर्ण पीटीआमटेल आणि सर्व अपडेट तुम्ही घेऊ शकता हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचा क्रीनशिट काढून घ्या जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकतात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला इथे स्पर्श करा आणि लवकरात लवकर नंबरचा क्रीनशूट काढून घ्या जेणेकरून तुम्ही सहज बसवतेने हा नंबर टिकन सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता प्लसमध्ये मित्र नो तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन दिले ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपची लिंक डिस्कशन बॉक्स चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता किंवा नंबरचा क्रूनशिट काढून तुम्ही हा नंबर सेव करू शकता आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता प्लस पण त्या ठिकाणी तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्याकडे की नवीन भरती नेते आहे त्याची तुम्हाला अपडेट फ्रीमध्ये मिळत असते जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकेल ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे तुम्हाला त्याची अपडेट आहे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवरती ह्या मेसेज पॉटवर तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलणार आहे आणि सर्व तुम्हाला अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे आता पूर्वपासून संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रोपद संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक महत्त्वाचा जी आर अल्ला होता हा जी आर तुम्ही बघितलं तुम्हाला ठिकाणी डेटही पाहिला मिळतात मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार बावीसला या ठिकाणी हा जी आर अला होता तुम्ही ठिकाणी बघू शकता हा जी आर मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार बावीसला ठिकाणी अल्ला होता तर हा जी आर मित्रांनो कोणला तुम्ही बघू शकता ग्रामिकास विभागामार्फत मित्र ठिकाणी हा जी आर टिकिनी प्रसिद्ध केलेला होता आता या जी मध्ये दे मित्रांनो काय सांगितलं बघा तुम्ही जर बघितलं हा जो काही जे आर मित्रांनो यामध्ये प्रतिक्रण सांगितलं बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व मित्रांनो सर्व जिल्हा जिल्हा परिषद सर्व जिल्हा मित्रांनो जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना सुद्धा मित्रांनो हे जेअर पाठवलेलं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो नोडल अधिकारी तथा उप आयुक्त स्थापना विभागीय आयुक्त यांचे कार्यालय सर्वांना मित्रांनो हे पाठवले आहे आता यामध्ये विषय असा होता की मार्च दोन हजार एकोणीसच्या मेघा भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील गटक सवर्गाच्या पद्धतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत मित्रांनो हा जे आडिकीने पाठवलेला आहे आता यामध्ये मित्रांनो भरपूर मुद्दे मांडलेले आहे आता यामध्ये मित्रांनो भ या ठिकाणी खूप सारे मुद्द्या ठिकाणी मांडले जसे की जे मित्रांनो ही भरती होणार आहे तर आरोगे आरोगे न्या न्या ही भरती मित्रांनो गटक पदांच्या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आरोग्यसेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य प्रवेशक या पाच सवर्गातील लिप्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याबाबत कळून आले होते त्या मित्रांनो हा जे आर डीकेने आलेला आहे पण मित्रांनो प्रत्यक्षामध्ये जिल्हा परिषदेकडून मित्रांनो की कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आहे म्हणून पुन्हा एकदा मित्रांनो हा जे आर डीकने प्रसिद्ध केलेला आहे तथापि मित्रांनो याबाबत संदर्भाधीन पत्रामुळे वारंवार कळूनही या परीक्षेच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदेकडून फारशी प्रगती झाली नसल्याचं निर्देशनास आल्या शकता कोणत्या देखील प्रगती झाली नाहीये तसेच या संदर्भात चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याने नैराश्याने ग्रस्त विद्यार्थ्यांकडून मंत्रालय स्तरावर दस्तावेज दररोज मित्रांनो शेकडो कॉल मेसेज व पत्र पाठवली जात आहे त्यात उपोषण आंदोलन व आत्महत्या करण्याबाबत ही इशारा दिले जात आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे याबाबत माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे म्हणजे मित्रांनो ग्रामविकास विभागाचे मान्य अतिरिक्त मुख्य जे सचिव आहेत तर त्यांनी मित्रांनो तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कारण विद्यार्थी पत्रसुद्धा पाठव दररोज शेकडो कॉल करतायत मेसेज करतायत प्लस मध्ये मित्रांनो निवेदन देत आहे पण प्रत्यक्षामध्ये मध्ये मित्रांनो विद्यार्थी त्यामध्ये हे सुद्धा नमूद करत आहे की त्यामध्ये आम्ही उपोषण करू आंदोलन करू आत्महत्या करू पण या मित्रांनो विद्यार्थ्यांची दखल घेतली जात नाहीये आणि ग्रामविकास विभागामार्फत मित्रांनो थे जी भरतीची प्रक्रिया तात्काळ करण्यात यावी अशा ठिकाणी आदेश दिले पण मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत या भरती ठिकाणी प्रगती झालेली नाही आहे आणि मित्रांनो विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी उत्तरसुद्धा मिळत नाही आहे ही बाब मित्र ठिकाणी लक्षात आली आहे त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा हा जे आर टीकन प्रसिद्ध केला आहे आणि सांगितले की तात्काळ लवकरात लवकर बेटापत्र जाहीर करा तुम्ही पाहू शकता तीन नंबरचा पॉईंट सांगितला आहे उपरोक्त बावीस अनुसरून मार्च दोन हजार एकोणीस महाभरतीअंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अख्यातरिथीतील जिल्हा परिषद अंतर्गत घटक पदभरतीबाबत आपणास निर्देशित करण्यात येते की परीक्षे घेण्याकरिता कंपनीने प्रक्रिया करण्यात यावी तसेच संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्र तात्काळ शासनास सादर करावे तसेच सदर वेळापत्र आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच कार्लाईन्स दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे असं देखील सांगितलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी सांगितलं आहे की तात्काळ संपूर्ण जेडीपीचे जे काही वेळापत्र त्या ठिकाणी जाहीर करा एक्झाम डेट जाहीर करा असं सा देखील सांगितलेलं आहे आता हा जी आर मित्रांनो दोन तारखेला आला होता तुम्ही बघितलं सदर दोन तारखेला जी आर टीकेने आला होता आता यानंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर जे काही मित्रांनो बुलढाणा जिल्हा परिषद झालं तर त्या ठिकाणी मित्रांनो कारवाई सुरू झाले आहे आणि प्रत्यक्षामध्ये मित्रांनो काही दिवसांमध्ये जवळजवळ मित्रांनो काही दिवसांमध्ये झेडपीच्या एक्झाम डेट जाहीर करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यंत्रण आता जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत या ठिकाणी केली जाणार आहे आणि विद्यंत्रो फक्त आता जे काही मित्रांनो झेडपीची जे काही भरती झेडपीची भरती मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषद स्तरावर या ठिकाणी राबवली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे त्याचप्रकारे मित्रांनो आता जे काही तुम्ही बघितलं असेल बुलढाणा जिल्हा परिषद त्या ठिकाणी मित्रांनो एक्झाम होणार आहे आणि विधेयंत्र त्यांनी पुढाकार घेतले तसं सर्व जे जिल्हा परिषद तर सर्व जिल्हा प्रशासन निवडणुकाची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ लवकरात लवकर एक्झाम डेट जाहीर केली पाहिजे जेणेकरून एक्झाम देखील होऊ शकतील दुसरा मुद्दा की कंपनी निवड केलेली नाही आहे तर कंपनीची निवड करण्याचं सांगितलेलं आहे कंपनी निवड झाल्याच्या संभाजी काही वेळापत्र त्या देखील जाहीर करावं आणि शासनास पाठवावं असं सांगितलेलं आहे आणि वडाकपत्र शासनास पाठवल्याच्या नंतर संपूर्ण जे वेळापत्र त्या देखील ऑफिशियल वेबसाईटमध्ये प्रसिद्ध करावं आणि मित्रांनो दर्शनी भागात ते सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे असंही सांगितलेलं आहे आता बघा तसेच दिनांक अठरा जुलै दोन हजार बावीसच्या संदर्भात तीन शासन पत्रांवर नियुक्त करण्यात आले नोडल अधिकारी यांनी त्यांच्या महसूल विभागातील सर्व जिल्हा परिषदांनी सदर परिषद घेण्याकरिता केलेल्या कारवाईंचा आढावा घेऊन दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी शासन येतांना हा जो काही ईमेल आय डी दिलाय या ईमेल आय डीवर न चुकता पाठवा याबाबत कसूर केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन शिस्तभंग विषयक कारवाई केली करण्यात येईल असं ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो आता तुम्ही जर बघितलं जे काही मित्रांनो नोडल अधिकारी नेमलेले तर त्या सर्वांना मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे की संपूर्ण जी काही माहिती आहे दररोजची जी काही मित्रांनो प्रगती दर आठवड्याला मित्रांनो संपूर्ण दर आठवड्याला सोमवारी मित्रांनो संपूर्ण जी माहिती त्या ठिकाणी या मेल ॲडी पाठवावी लागणार आहे जेणेकरून कळू शकेल की प्रत्येक जिल्हा परिषद मित्रांनो हे काम करत आहे की नाही कारण जोपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद संपूर्ण डेटा विद्यार्थ्यांचा घेत नाही आणि अशा कंपनीकडून तोपर्यंत ही भर ठिकाणी होत नाही म्हणून संपूर्ण डेटा गोळ्या करण्याचं काम या ठिकाणी चालू झालं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो संपूर्ण कामान व्यतिरिक्त प्रगतीने चालू आहे म्हणून सर्वांनी मित्रांनो यासाठी पुढाकार करावा आणि लवकरात लवकर एक्झाम जाहीर होऊ शकते जर अशा प्रकारे संपूर्ण ठिकाणी माहिती पार पाडली गेली तर म्हणून लवकरात लवकर आता ठिकाणी संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे आणि लवकर तुमच्या ठिकाणी एक्झाम डेट जाहीर होणार आहे तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद